नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला महाराष्ट्राच्या महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तलाठी आणि मंडलाधिकारी या दोन भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या काही घटकांची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेली होती. त्या सर्व घटकांच्या संदर्भातील आपण जे वेगवेगळे व्हिडिओ बघितलेले आहेत त्या सर्व व्हिडिओंची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. मी तुमचे जे इतर मित्र विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्या सर्वांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांना या परीक्षांचा अभ्यास करताना या घटकांच्या संदर्भामध्ये जर काही शंका असतील किंवा जर काही प्रश्न असतील तर ते त्यांचे सुटून जातील आणि याचा त्यांना विविध प्रकारच्या परीक्षा देत असताना याचा त्यांना फायदा होईल. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. स्थापनेच्या कालखंडामध्ये किंवा स्थापनेच्या वेळी 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. या 26 जिल्ह्यांचं विभाजन किंवा कालांतराने काही जिल्ह्यांच्या मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन होऊन या 26 जिल्ह्यांचं रूपांतर परत 36 जिल्ह्यांच्यामध्ये झालं. आज अखेरीस आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे आणि हीच वैशिष्ट्ये काय आहेत ही आपल्याला आजच्या या लेक्चरला बघायची आहेत. याच्या संदर्भामध्ये परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून आपण हा घटक आजच्या लेक्चरला या ठिकाणी बघणार आहोत. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांची जी विभागणी आहे ती विभागणी एकूण 6 प्रशासकीय विभागांच्यामध्ये केलेली आहे. हे सर्व जिल्हे प्रशासकीय विभागनिहाय आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यातील जो पहिला प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग. हा कोकण विभाग याच्यामध्ये येणारे हे सर्व जिल्हे त्या प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य इथे आपल्याला बघायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा पहिला जिल्हा बघायचा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा. जो पालघर जिल्हा आहे तो सर्वात शेवटी निर्माण झालेला ठाणे जिल्ह्यातून विभाजन झालेला जिल्हा आहे. याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चिकू या फळपिकाचं उत्पादन करणारा जिल्हा म्हणून याला ओळखलं जातं. त्याचबरोबर केळीच्या बाग असलेला जिल्हा म्हणून याची ओळख आहे. या पालघर जिल्हा ज्याच्यातून वेगळा झाला तो ठाणे जिल्हा. त्या ठाणे जिल्ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा आणि 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर मुंबई उपनगर. मुंबई उपनगर 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण असलेला जिल्हा म्हणून मुंबई उपनगरला ओळखलं जातं. हे त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मुंबई शहर आहे. मुंबई शहर हा जिल्हा भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही त्याचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणूनही त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला महाराष्ट्रातला जिल्हा म्हणूनही त्याची ओळख आहे. आणि सर्वाधिक घनता लोकसंख्येची जर घनता बघितली तर सर्वाधिक घनता असलेला जिल्हा म्हणूनही मुंबई शहर याला ओळखलं जातं. त्यानंतरचा आहे रायगड जिल्हा. रायगड हा जो जिल्हा आहे तो रायगड जिल्हा अरबी समुद्राच्या किनारपट्टीला असल्यामुळे या ठिकाणी मिठागर जे आहेत मीठ तयार करण्याचे उद्योग आहेत ते सर्वात जास्त आहेत म्हणून याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर याच्या काही भागामध्ये भाताचं उत्पादन भात या पिकाचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं म्हणून याला भाताचं कोठार म्हटलं जातं. कारण रायगड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त भात हे पीक उत्पादित केलं जातं म्हणून त्याला भाताचे कोठार असं म्हटलं जातं. हेही या रायगड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर रायगडनंतर येतो तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी हा जिल्हा समाजसुधारकांचा जिल्हा म्हणून त्याला ओळखलं जातं. या जिल्ह्यामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्याचबरोबर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा. आता जर आपण बघितलं तरी अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरती असणारे सर्व जिल्हे प्रत्येक जिल्ह्याला थोडी थोडी अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे परंतु सर्वाधिक किनारपट्टी असलेला रत्नागिरी हा जिल्हा आहे म्हणूनही त्या त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं सर्वात दक्षिणेकडचं आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असणारी पूर्ण म्हणजे बेटे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी धार्मिक स्थळे त्याचबरोबर निसर्ग सौंदर्य या सर्व गोष्टींच्यामुळे पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. त्याचबरोबर मान्सूनचा सर्वाधिक पाऊस जिथं सर्वप्रथम येतो सर्वात जास्त प्रमाणात येतो तो सर्वाधिक पावसाचा जिल्हा म्हणूनही त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लाकडी खेळणी सावंतवाडी या ठिकाणी केली जातात म्हणून लाकडी खेळणी तयार होणारा जिल्हा म्हणूनही सिंधुदुर्गचा उल्लेख आहे. ही अशी या सर्व कोकण विभागातील जिल्ह्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला
सांगता येतील, ही सर्व तुम्हाला परीक्षेच्या संदर्भामध्ये विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. पुढचं आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने एकूण 5-6 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सॉरी 5 जिल्ह्यांचा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, एकूण 5 जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्यामध्ये समावेश होतो. याच्यातील पहिला आपल्याला जिल्हा बघायचा आहे तो म्हणजे पुणे. पुणे या जिल्ह्याचं महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य बघितलं तर सर्वाधिक शहरीकरण झालेला जिल्हा म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा 2014 हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुणे याला ओळखलं जातं. याची तीन वैशिष्ट्ये, पहिलं सर्वाधिक शहरीकरण, सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा 2014 म्हणून पुणे याला ओळखलं जातं. त्यानंतर त्याच्या दक्षिणेला आहे तो म्हणजे सातारा. सातारा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं की ज्या जिल्ह्यांच्यामध्ये अनेक तरुण हे भारताच्या इंडियन आर्मीमध्ये असलेले पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातील तरुणांचं प्रमाण जास्त आहे म्हणून तो शूरवीरांचा जिल्हा म्हणूनही त्याला ओळखलं जातं. त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारा जिल्हा आहे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा जिल्हा. हा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा आहे, कुस्तीची भूमी म्हणून त्याला ओळखलं जातं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ऊस पिकवणारा जिल्हा, गुळाचा जिल्हा म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक शहर म्हणूनही त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, कारण त्या जिल्ह्यामध्ये अनेक छोटे मोठे राजवाडे आहेत म्हणून तो ऐतिहासिक शहर म्हणूनही त्याला महत्त्व आहे. हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सांगली आहे. सांगली हळद उत्पादन करणारा जिल्हा म्हणून या सांगलीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सोलापूर रब्बी ज्वारीचं कोठार म्हणून या सोलापूरला ओळखलं जातं. सर्वाधिक रेल्वे मार्गाचा जिल्हा म्हणूनही सोलापूरची ओळख आहे. चादरीचा जिल्हा म्हणूनही त्याला म्हटलं जातं. बिडी कामगार असलेला जिल्हा म्हणून बिडीचं ज्या ठिकाणी बिडीची तयार केली जाते ती बिडी कामगार जिल्हा म्हणून सोलापूरचं वैशिष्ट्य आहे. असे पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे औरंगाबाद जिल्हा. सर्वात जास्त जिल्हे असलेला विभाग आहे. या विभागातील काही ठराविक जिल्ह्यांचे आपल्याला इथं वैशिष्ट्य बघायचे आहेत. पहिला आहे औरंगाबाद विभागातील औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद जिल्ह्याचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सीताफळांचा जिल्हा. जिथे सीताफळांच्या बागा आहेत, सीताफळाचं उत्पादन जास्त होतं, तो सीताफळांचा जिल्हा. त्याचबरोबर अजंठा वेरूळ ऐतिहासिक लेण्या या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून अजंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा. सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर, 52 दरवाजांचं शहर म्हणून ही औरंगाबाद जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बीड आहे. ऊस कामगार महाराष्ट्रातील जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे जिथे सर्वात जास्त प्रमाणात ऊसाचं उत्पादन घेतलं जातं ते ऊस तोडणी कामगार जे आहेत, ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला ओळखलं जातं. त्याचबरोबर देवदेवळांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर संतभूमी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तुळजाभवानी उस्मानाबाद आहे. महाराष्ट्राचं अर्धदैवत तुळजाभवानी या तुळजाभवानी मातेचं मंदिर असलेला जिल्हा म्हणून उस्मानाबादला ओळखलं जातं. त्यानंतर लातूर आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न असलेला लातूर जिल्हा प्रसिद्ध आहे. औद्योगिक केंद्र आहे, वेगाने वाढणारं शहर म्हणूनही त्याची ओळख आहे. त्यानंतर नांदेड आहे. संस्कृत कवी जे आहेत, जे संस्कृत कवी आजपर्यंत झाले त्या संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून नांदेडचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नाशिक आहे. नाशिक विभागामध्ये येणारे एकूण आपल्याला इथं महत्त्वाचे जिल्हे बघायचे, त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि जळगाव हे 5 जिल्ह्यांचे आपल्याला इथं वैशिष्ट्य बघायचे आहेत. पहिलं आहे नंदुरबार. या नंदुरबार जिल्ह्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 100% आदिवासी किंवा सर्वात जास्त आदिवासी असलेला जिल्हा हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सर्वात जास्त आदिवासींचा जिल्हा म्हणून याला ओळखलं जातं. नाशिक हा द्राक्षांचा जिल्हा आणि देवळांचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. सर्वात जास्त द्राक्षाच्या बागा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आहेत. त्याचबरोबर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही अनेक देवळं आहेत किंवा अनेक इतरही अनेक धार्मिक स्थळं आहेत. शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल, त्याचबरोबर वणी आहे, ही सर्व ठिकाणं नाशिक जिल्ह्यामध्ये येतात म्हणून देवळांचा जिल्हा म्हणून याला ओळखलं जातं. अहमदनगर आहे. अहमदनगर आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
सर्वाधिक सहकारी तत्वावरती साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरला ओळखलं जातं. म्हणजे आपण सर्वात छोटा जिल्हा बघितला मुंबई शहर, सर्वात मोठा अहमदनगर आणि सर्वाधिक साखर कारखाने. गुळाचं ऊसाचं उत्पादन जरी कोल्हापूरमध्ये होत असलं तरी सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरला ओळखलं जातं. त्यानंतर जळगाव आहे, केळीच्या बागा असलेला जिल्हा. केळीच्या बागा असलेला या अगोदर आपण जिल्हा बघितलेला होता पालघर, हा जळगाव दुसरा केळीच्या बागा असलेला जिल्हा आहे. त्याचबरोबर आधुनिक मराठी कवींचा जिल्हा आहे ह्या म्हणूनही जळगावचं वैशिष्ट्य आहे. धुळे आहे, दूध व तुपाचा जिल्हा म्हणूनही धुळेला ओळखलं जातं. त्यानंतर अमरावती आहे, हा विदर्भातला भाग, विदर्भातला एक विभाग आहे. विदर्भातील विभागाचं एक पहिलं आहे अकोला. अकोल्याचं वैशिष्ट्य खरीप ज्वारीचं कोठार. आपण याच्या अगोदर ज्वारीचं कोठार असलेला पुढचा अधिक जिल्हा बघितला सोलापूर, जो रब्बी ज्वारीचं कोठार होतं, हा अकोला हा खरीप ज्वारीचं कोठार म्हणून त्याला ओळखलं जातं. बुलढाणा कापसाची बाजारपेठ म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं शेगाव आहे गजानन महाराजांचं ठिकाण, म्हणूनही ते त्याचं वैशिष्ट्य आहे. यवतमाळ पांढरे सोने, कापूस उत्पादन जिथे जास्त केलं जातं म्हणून त्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून त्याची वैशिष्ट्य आहे. अमरावती देवी रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा म्हणून अमरावतीची ओळख आहे. मग हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ही अमरावती जिल्ह्याची, अमरावती विभागाची महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा विदर्भ आणि विदर्भातील नागपूर विभाग. नागपूर विभागातलं नागपूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य संत्री उत्पादन करणारा जिल्हा म्हणून त्याला ओळखलं जातं. सर्वाधिक विद्युत निर्मिती करणारा जिल्हा, या ठिकाणी असणारे विविध हे जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक विद्युत निर्माण केली जाते, याचं वैशिष्ट्य आहे. वर्धा संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आणि महाराष्ट्रातला दुसरा साक्षर जिल्हा म्हणून त्याला ओळखलं जातं. चंद्रपूर गौड राजाचा जिल्हा, त्याची ओळख आहे. भंडारा भाताचं कोठार, या अगोदर आपण भाताचं कोठार रायगडला म्हटलं होतं, त्यानंतरचं भाताचं कोठार आहे भंडारा. त्याचबरोबर तलावांचा जिल्हा म्हणूनही त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यवतमाळ पांढरे सोने पिकवणारा जिल्हा, गडचिरोली सर्वाधिक जंगलांचा जिल्हा आणि उद्योगविहीरित जिल्हा म्हणून या गडचिरोलीची वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण ही महाराष्ट्रातील जिल्ह्यांची असणारी प्रमुख महत्त्वाची वैशिष्ट्य बघितलेली आहे. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.